मित्रांनो, या ठिकाणी रस्त्याचा लोद बघा, अचानक लक्ष गेलं आणि इथं समाधान बावड्यांच्या प्लॉटवरती लागण चालू होती आणि लागण आता काल झालेली आहे आणि बघूया. ते स्वतः प्लॉटमध्ये आहेत, घेऊया त्यांच्याकडून माहिती कसं काय याचं नियोजन, प्रीप्लॅनिंग वगैरे, खत व्यवस्थापन. तर बघूया आता यामध्ये प्लॉटचं कसं कसं नियोजन केलं आहे त्यांनी. चला, रोपं लागवडीचा काळ हा दुपारी 4 वाजल्यापासून पुढे रोपं लागवड करावी अशी माहिती आपल्याला निखिल मुळीक साहेबांनी दिलती. त्या संदर्भात पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी त्याचा देणार आहे आणि लागवड कशी केली पाहिजे आणि रोपं स्ट्रेमधून कशी काढली पाहिजेत आणि जमिनीमध्ये कशी लावली पाहिजेत त्याचं जे सिस्टमॅटिक आहे नियोजन ते पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी बाळसाहेब आहेत बरं का इथं, आणि आपण आता पोचतो आहे त्यांच्याजवळ आणि घेऊया त्यांच्याकडून माहिती. हे समाधान बाड आहेत बरं का साहेब, याचं कसं तुम्ही याच्यामध्ये काय काय प्रीप्लॅनिंग केलं आहे आणि खत व्यवस्थापन कसं केलं आहे आणि लागवड कशी केली याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं. पहिल्यांदा बेड सोडून ट्रॅक्टरच्या साह्याने बेड सोडून त्याच्यामध्ये शेणखत टाकले बर आणि मी सेंद्रिय पद्धतीचा खत ह्याच्यात बेसल डोस भरलाय बेडमध्ये. सेंद्रिय पद्धतीचा? हा, सेंद्रिय पद्धतीचा भरलाय. त्याचं म्हणजे मातीचं परीक्षण अगोदर केलंय, त्याच्यात कशाची कमतरता आहे बघितली आणि त्याच्यानुसार ह्याला सेंद्रिय पद्धतीने ह्याला खत मी टाकले. बर, रासायनिक काय वापरलेलं नाही मी ह्याला, म्हणजे कट्ट्यात रासायनिक काय वापरलं काय वापरलेलं नाही आणि पूर्ण जैविक पद्धतीने म्हणजे सेंद्रिय खत टाकले. आणि काल लागण झालेली ह्याची, त्यानंतर रात्री पाऊस झालाय तर आज पहिली अडवणी चालू आहे ह्याला. बर, मेटलॅक्झिल 35% आणि मॅनकोजेब M42 ह्याचं ह्याची पहिली अडवणी चालू आहे. कारण जे खाली आपल्याला कॉलर रॉट वगैरे लागतो, मुळी वगैरे मुळीला वगैरे बुरशीचा प्रादुर्भाव होतो, त्यासाठी आपली ही पहिली अडवणी चालू आहे आता सध्या प्लॉट. बरं बरं, तुम्ही म्हटलं की आता ह्याच्यामध्ये रासायनिक काय दिलं नाही, सेंद्रिय दिलंय, मग शेणखत किती टाकले तुम्ही याच्यामध्ये? शेणखत भरपूर टाकले, आपले 2.5 एकर क्षेत्र आहे, 2.5 एकर 10 डंपिंग शेणखत टाकले. 10 डंपिंग आणि याच्यामध्ये जे तुम्ही सांगितले की रासायनिक वापरलं नाही, मग तुम्ही नेमकं काय वापरलंय? सेंद्रिय मध्ये असं बऱ्याच कंपन्यांचं बेसल डोस मध्ये खत वगैरे येतात भरपूर, प्रोम वगैरे, बरेच ऑर्गॅनिक कार्बन, बर, असं अशा प्रकारचं मिल वगैरे, असं म्हणजे हाडांचा वगैरे बोन मिल वगैरे असतं, हे टाकले आपण सगळे. बर बर बर. आता जे तुम्ही ही व्हरायटी लावली, ती कोणती व्हरायटी? मी 2 व्हरायटी लावल्या त्याच्यात, एक इंद्रा लावली सिंजंटा कंपनीची इंद्रा आणि दुसरी जी आहे ती बायर सेमिनची हंटिंग्टन म्हणून व्हरायटी, ती एक लावली आपण 12,500-12,500 दोन्ही म्हणून रोप आहे. 12,500-12,500 रोपं लावले तुम्ही? हो. बर, हे रोपं कुठून आणले तुम्ही? गणेश हायटेक नर्सरी टेंभुर्णी. टेंभुर्णीवरून आणलेत? बरं बरं. आता हे पहिली अळवणी तुमची हे आहे रासायनिकचे साधारण, तुम्ही जे आता सेंद्रियचा जो खालनं डोस दिलाय तर वरून पण काही सेंद्रियचे तुमचे काय डोसेस आहेत का? डोसेस म्हणजे 1-2 अळवणी आहेत ऑर्गॅनिक मधल्या. बर, आता जर आपल्याला हे काल पाऊस झाल्यामुळं पहिलं ह्युमिक न देता मी बुरशीनाशकचं ड्रिंचिंग घेतलेलं आहे. कारण बुरशीचा प्रादुर्भाव जास्त पाणी झाल्यामुळं मुळीला वगैरे किंवा कॉलर रोट लागण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं आपण पहिल्यांदा बुरशी मारण्याचं काम करूया आणि त्याच्यानंतर आपण मुळी वगैरे वाढवण्याचं काम नंतर ह्युमिक IBA किंवा काय असेल ते देऊन आपण करूया. ठीक आहे ठीक आहे. आता जे पहिल्यांदा मिरची लावतात काही शेतकरी, त्यांच्यासाठी काही तुमचं मार्गदर्शन काय? सगळ्यांनी म्हणजे प्लॉट व्यवस्थित पद्धतीने जपावेत. 2-4, 4-5 अळवण्या असतात, हे 4-5 अळवण्या व्यवस्थित शेड्यूलप्रमाणे व्यवस्थित, एखादी बुरशीनाशक, एखादी मायक्रोन्युट्रिएंट, एखादं टॉनिक, झायम, अशा पद्धतीची 1-2 बुरशीनाशकं कीटकनाशकं द्यावीत खालून सिस्टमॅटिकमधली, जेणेकरून झाड आपलं, जेणेकरून नंतर रोगाला बळी पडू नये. बर बर, धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही आता ह्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्ही मिरची लावली किंवा तुम्हाला मिरचीतलं नॉलेज घ्यायचं, तुम्हाला
आवड आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून मिरचीतल्या असेच अनेक नवनवीन सल्ले आणि माहिती तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.